नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसंस्था इकोसिस्टीम या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. परिसंस्था याला इंग्रजीत इकोसिस्टीम असं म्हटलं जातं. याचे दोन घटक आहेत, अजैविक घटक आणि जैविक घटक. म्हणजे निर्जीव वस्तू आणि सजीव वस्तू. अजैविक घटकाला अबायोटिक फॅक्टर असं इंग्रजीत म्हटलं जातं. तर त्याचे अबायोटिक फॅक्टर अजैविक घटकाचे दोन उपप्रकार आहेत. भौतिक घटक ज्याला फिजिकल फॅक्टर असं म्हटलं जातं आणि दुसरा घटक आहे रासायनिक घटक, त्याला केमिकल फॅक्टर असं म्हटलं जातं. भौतिक घटकामध्ये उदाहरण काही घेऊ आपण, तर हवा, पाणी, बाष्प म्हणजे पाण्याची वाफ, खनिजे, मृदा म्हणजे भूरचना, जमिनीची रचना, सूर्यप्रकाश इत्यादी घटक भौतिक घटकामध्ये समाविष्ट आहे, ज्याला आपण फिजिकल फॅक्टर असे म्हणतो. रासायनिक घटक हा अजैविक घटकांचा, निर्जीव घटकांचा दुसरा प्रकार आहे, त्याला केमिकल फॅक्टर असं आपण म्हणतो. त्याचे दोन पुन्हा उपप्रकार आहेत, असेंद्रिय पदार्थ इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि सेंद्रिय पदार्थ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. असेंद्रिय पदार्थांमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह असे घटक आहेत. सेंद्रिय घटकामध्ये प्रथिने ज्यांना आपण प्रोटीन्स असं इंग्रजी म्हणतो, कर्बोदके कार्बोहायड्रेट्स, स्निग्ध पदार्थ फॅटी ऍसिड्स असे अजैविक घटकाचे भौतिक घटक रासायनिक घटक असे दोन उपप्रकार आहेत. आणि त्यामध्ये रासायनिक घटकाचे असेंद्रिय इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि सेंद्रिय पदार्थ म्हणजे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असे दोन उपप्रकार आहेत. आता आपण जैविक घटकाविषयी, सजीव घटक जे आहेत त्याविषयी माहिती. जैविक घटक त्यांनाच आपण बायोटिक घटक असंही इंग्रजी म्हटले म्हणलं जातं. त्याच्यामध्ये दोन उपप्रकार आहेत. सजीव घटक स्वयंपोषी, ज्याला इंग्रजीमध्ये ऑटोट्रॉफिक्स असं म्हटलं जातं, किंवा परपोषी हा दुसरा प्रकार आहे, हेटरोट्रॉफिक्स. त्याचे स्वयंपोषी ऑटोट्रॉफिक मध्ये उत्पादक प्रोड्युसर हिरव्या वनस्पती म्हणजे प्लांट्स या वनस्पती ज्या स्वतःचे अन्न सूर्यप्रकाशामध्ये स्वतः हरित द्रव्याच्या मदतीने तयार करतात, यांना हिरव्या वनस्पती उत्पादक प्रोड्युसर प्लांट्स असं म्हटलं जातं. परपोषीचे दोन घटक आहेत, भक्षक आणि विघटक. परपोषीला आपण हेटरोट्रॉफिक असं म्हणतो, भक्षक म्हणजे कंझ्युमर, त्याचे त्याचा प्रकार प्राणी. प्राण्यामध्ये पुन्हा त्याचे तीन उपप्रकार आहेत, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. प्राथमिक भक्षक म्हणजे प्रायमरी कंझ्युमर, द्वितीय भक्षक म्हणजे सेकंडरी कंझ्युमर, तृतीय भक्षक म्हणजे टर्शियरी कंझ्युमर. तर प्राणी प्राथमिक भक्षक हे हिरव्या वनस्पती किंवा प्रोड्युसर उत्पादकावर अवलंबून असतात आणि प्राथमिक भक्षकावर द्वितीय भक्षक अवलंबून असतात आणि द्वितीय भक्षकावर तृतीय भक्षक अवलंबून असतात. त्यानंतर हेटरोट्रॉफिक परपोषीचा विघटक डी कंपोजर्स, ज्याला आपण म्हणतो की मृत प्राणी व वनस्पतींचे विघटन करून जे करतात सूक्ष्म मायक्रो असा हा घटक आहे. तर इकोसिस्टीम परिसंस्था जी आहे, सजीव आणि सजीवांचं एकमेका बरोबर जी आंतरक्रिया घडत असते त्याच्यानुसार ही वर्गीकरण केले आहे. आपण पुढच्या तासाला पुढची माहिती पाहूया.